डेली यूजसाठी देखील असे कुर्तीज वापरू शकतात. स्पेशली उन्हाळ्यामध्ये कॉटनचे कुर्तीज बरे पडतात. तर तुम्ही कुर्तीज वगैरे घेताना ना मोठ्या साईजच्या घ्यायच्या. बऱ्याच वेळेला ब्रँडेड गोष्टीपेक्षा जे लोकल आपले शॉप्स असतात त्याच्यामध्ये देखील खूप छान अशा प्रकारचे कपडे मिळतात. कितीही जाड बारीक असाल तरी तुम्हाला ती साईज एकदम परफेक्टली फिट बसून जाते आणि लाईट वेटेड असतात. खूप जास्त असं पायाला टाईट इरिटेटिंग असं ह्याचं क्लोथ अजिबात नाही आहे. एकदम असं सॉफ्ट मटेरियल आहे. हॅलो, कसं काय मंडळी, या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर कालच्या व्हिडिओमध्ये मी जे पण काही माझं लेहंग्याचं, ब्रायडल लेहंगा आणि सँडलचं त्याचं कलेक्शन नाही म्हणता येणार, पण एक आयडिया येण्यासाठी मी माझं ते लेहंगा आणि चप्पलचं हे दाखवलं होतं. तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण बघणार आहोत कुर्तीज, माझ्याकडे असलेल्या कुर्तीज. तर जास्त काही नाहीत, हार्डली 5 ते 6 आहेत, त्यामुळं हा व्हिडिओ मागच्या 2-4 व्हिडिओसारखा इतका असा लेंदी नाही आहे, अगदी छोटा आणि स्मॉल असणार आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. बॅक साईडला तुम्ही बघतच असाल मी हे कुर्तीज हँग केलेले आहेत. तर बघूया त्यातल्या आता एक एक. तो चलो, तर आता समर सीझन चालू आहे आणि तशाच अकॉर्डिंगचे माझ्याकडे कुर्तीज आहेत. मोस्टली कॉटन आणि रेयॉनमध्येच आहेत. तर तुम्ही मागं हे बघत असणार आहात कुर्तीज, तर मी हातात दाखवत नाही आहे कारण हे लॉंग पण आहेत आणि व्हिडिओमध्ये पुरणार देखील नाही आहे, त्यामुळं मग मी तर हँग करून ठेवलेले आहेत. तर आपण तर सगळ्यात पहिल्यांदा आपण हा जो एक कुर्ता आहे किंवा कुर्ती जे काही म्हणाल ते, तर हा आहे लॉंग अनारकली. तर मोस्ट ऑफ दी माझ्याकडे सगळे अनारकलीज पॅटर्नचे आहेत. तर मी कट पॅटर्न शक्यतो वापरत नाही, तर अनारकली पॅटर्नचेच आहेत सगळे जे कुर्तीज आहेत ते. तर हा आहे एकदम असा पिकॉक कलरचा, मोरपंखी कलरचा, आणि हा मी रिसेंटलीच घेतलेला आहे, न्यूज आहे, अजून ह्याला एकदा देखील घातलेला नाही आहे. आणि ह्याला असं कलिओवाला पॅटर्न जो म्हणतात ना, तर तशा पद्धतीचा आहे. आणि ह्याच्यावर बघू शकता अशी बारीक फुलांची वगैरे नक्षी दिलेली आहे आणि खाली असं अनारकलीसारखा घेर, भरपूर ह्याला घेर आहे. आणि ह्याचे स्लीव्स देखील 3/4 आहेत. मी दाखवतेच जवळ घेऊन. तर हे बघा, ह्याचं मी टॅग देखील अजून काढलेलं नाही आहे. तर मी हे XL साईजमध्ये घेतलेलं आहे कारण हे कॉटनचं आहे, त्यामुळं पाण्यात घातल्यानंतर थोडंसं कमी होऊ शकतं, श्रिंक होऊ शकतं कापड, त्यामुळं मग मी साईज थोडीशी मोठी घेतलेली आहे. आणि पाण्यात भिजवल्यानंतर मगच मी ह्याला अल्टरेशनसाठी देणार आहे. तर ह्याचा नेक बघू शकता तुम्ही, असा राऊंड नॉर्मल आहे आणि पण इथं असा पॅटर्न दिलेला आहे. आणि ह्याच्यावर हे काय टिकली लावलेला आहे, फक्त इथंच आहे हे. आणि स्लीव्स बघू शकता, हे असे 3/4 स्लीव्स आहेत याचे. आणि घातल्यानंतर खूप छान दिसतो, अजून मी एकदा देखील घातलेला नाही आहे, घातल्यानंतर देखील तुमच्यासोबत तो शेअर करतेच. त्याच्यानंतर सेकंड जो आहे तो हा पिंक कलरचा आहे, हा देखील कॉटनचाच आहे. आता हा घालून थोडासा जुना वाटत असेल आणि घातलेले जे पण आहेत ते थोडेसे चुरगळलेले आहेत, इस्त्री नाही केली आहे मी, तसंच हँग केलेला आहे. तर हे सुद्धा एकदम असं कळीवालं पॅटर्न आहे इथून, असं कारण अनारकली म्हटलं की घेरसाठी ते कळी येतातच. आणि खाली असं हे बघा, हे असं पॅटर्न आहे. तर ह्याला कोणता पॅटर्न म्हणतात ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. तर इथं बघा, हे असं लेस दिलेली आहे, जे जोधपुरी वगैरे टाईपचे कुर्तीज असतात ते अशा पद्धतीचे असतात. आणि ह्याचे स्लीव्स देखील 3/4 आहेत. आणि प्रत्येक जे पण काही हे कुर्तीज आहेत त्याला प्रत्येकांना अशी ॲडजस्टेबल इथं रिबिन दिलेली आहे दोन्ही साईडला. तर मी ह्याचा आता नेक दाखवते जवळून कसा आहे. तर ह्याचा नेक असा नॉर्मल राऊंड शेपमध्येच आहे. आणि हे इथं असं मिरर वर्क, मिरर फॉईल वर्क दिलेलं आहे. तर हे बघा, हे असं लेस देखील इथं लावलेले आहे.
आणि एकदम असं प्युअर कॉटनचं आहे. तुम्ही एकदम कॅज्युअल वियर म्हणून डेली यूजसाठी देखील असे कुर्तीज वापरू शकतात. इस्पेशली उन्हाळ्यामध्ये कॉटनचे कुर्तीज बरे पडतात. तर मी हा डेली वेअरसाठीच काढलेला आहे. तर ह्याला पॅन्ट देखील मला मिळाली होती, ओढणी आणि पॅन्ट. तर ह्याच्या स्लीव्सला देखील इथं बघू शकताय, 3/4 असे स्लीव्स आहेत आणि स्लीव्सला देखील इथं असं हे काठ दिलेलं आहे. आणि मी हे साईज दाखवते. साईज आता ह्याच्यावरची साईज गेली आहे, तर मी मीडियम वगैरे साईजचं हे घेतलं होतं. आणि हे सगळे जे कुर्तीज मी इथं दाखवत आहे ते सगळे ऑफलाईन घेतलेले आहेत. ऑनलाईन देखील खूप छान आणि सुंदर अशा डिझाईनचे, व्हरायटीचे, वेगवेगळ्या कापडाचे अवेलेबल आहेत. तुम्ही थोडंसं एक्सप्लोअर करा, म्हणजे तुम्हाला देखील समजेल. त्यानंतर नेक्स्ट जो कुर्ता आहे तो हा ब्राऊन कलरचा आहे आणि हा मी ईदच्या व्हिडिओमध्ये घातला होता. ह्याचा लुक देखील तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. जर कोणी ईदचा व्हिडिओ पाहिला नसेल तर तो देखील बघून घ्या, मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देते. तर हा हा कुर्ता कॉटनचा नाही आहे, तर हा रेयॉनचा आहे आणि ह्याच्यावर असं फॉईल वर्क दिलेलं आहे, अशी प्रिंट आहे. बहुतेक हे जास्त ह्याला ब्रश नाही चालत, धुतल्यानंतर खूप जास्त वेळा जर फ्रिक्वेंटली धुणं आलं तर ब्रश लावलं तरच ह्याचं जे वरचं जे हे आहे ते निघू शकतं. आणि इथं असं खाली असं झालर लावल्यासारखी दिलेली आहे, याला बघू शकताय. आणि ह्याचा देखील घेर बराच मोठा आहे. आणि शक्यतो तुम्ही कुर्तीज वगैरे घेताना ना मोठ्या साईजच्या घ्यायच्या, कारण धुतल्यानंतर ते श्रिंक होऊ शकतं आणि त्यानंतरच मग अल्ट्रेशन करायचं आहे. आधीच अल्ट्रेशन केलं तर हे खूप कमी होतात कापड. हे इवन रेयॉन्स जरी असलं तरी हे कापड कमी झालेलं आहे. तर ह्याचे स्लीव्ज आणि नेक दाखवते मी आता. तर हे साईज मी XL घेतलं होतं आणि ह्याचा नेक बघू शकता नॉर्मल राऊंड शेपमध्ये आहे. हे जे इथं वर्क दिलेलं आहे टिकल्याचं आणि इथं फॉईल मिरर आहेत आणि हे अशी लेस दिलेली आहे, हे चौकोन मध्ये आहे असं हे एवढंच. आणि ह्याचे जे स्लीव्स बघू शकताय ते पण कोपऱ्यापर्यंत येतील असे इतके ह्याची लेंथ आहे. घातल्यानंतर खूप सुंदर दिसतो. आणि अशा प्रकारच्या ज्या कुर्तीज आहेत त्याच्यावर काळी आणि पांढरी लेगिन्स घेऊन ठेवायची, त्या कोणत्याही ह्याच्यावर ती जाऊ शकते. काळी पांढरी लेगिन्स प्रत्येक वेळी वेगवेगळ्या रंगाची लेगिन्स घ्यावीच अशी नाही, तर काळी पांढरी कुठल्याही कलरच्या कुर्तीजवर कटच्या कुर्तीज असतील किंवा अशा घेरदार अनारकली कुर्तीज असतील त्या सगळ्यावर जाऊ शकतात. त्यानंतर जी आहे ती ही ब्लू कलरची अनारकली कुर्ती, तर मी ही बऱ्याच वेळेला घातलेली आहे आणि रिसेंटली मी काल एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे गावातल्या कॉफी शॉपचा आणि लेहंग्याच्या ह्याच्यामध्येच तो व्हिडिओ इन्क्लूड आहे. तर त्याच्यामध्ये मी हा टॉप घातलेला आहे. तर तो व्हिडिओ देखील बघितला नसेल तर बघून घ्या, लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतेच. तर हा हे जे सगळे जे कुर्तीज आहेत ते नीजच्या खालीपर्यंत त्याची लेंथ आहे, म्हणजे गुडघ्याच्या खालीपर्यंत ह्याची लेंथ आहे. जे कोणी असे कट चे जे कुर्ती असतात, साईड कटचे जे कुर्ती असतात ते घालण्यासाठी जर कम्फर्टेबल नसतील तर अशा प्रकारच्या कुर्तीजमध्ये इन्व्हेस्ट करायला काही हरकत नाही. त्यामुळं तुमचे जे काही जणांचा काही प्रॉब्लेम असतो की थाईज वगैरे मोठे असतात आणि मग लेगिन्स घातल्यानंतर ते फार बेढप आणि विचित्र दिसतं, त्या मग तुम्ही अशा प्रकारच्या गोल अनारकली कुर्तीजमध्ये इन्व्हेस्ट करू शकता. तर ही कुर्ती ब्लू कलरची आहे, डार्क ब्लू कलरची, आणि ह्याच्यावर असं बुट्ट्या बुट्ट्याचं प्रिंट ऑल ओवर कुर्तीमध्ये आहे आणि ह्याचा घेर अगदी खूपच मोठा आहे. आणि ह्याच्यावर मला पॅन्ट आणि नाही पॅन्ट नाही फक्त ह्याच्यावर मला ओढणी मिळालेली आहे, अशा कलरची ओढणी आहे. आणि खाली बघू शकता इथं असं झालर टाईप दिलेला आहे आणि हे असं लेस लावलेलं आहे. आणि हे साईडला असे जे दोरी म्हणा बांधण्यासाठी ते असं दिलेलं आहे, प्रत्येक कुर्तीवर ते दिलेलं आहे. तर ह्याचा नेक आणि स्लीव्स दाखवते मी आता.
तर ह्याची साईज मी मीडियम घेतली होती आणि अगेन ह्याचा नेक देखील राऊंड आहे आणि खाली जसं झालरला जी डिझाईन आहे तीच इथं वरती दिलेली आहे नेकला आणि असे सुंदर असे फ्लावर आहेत. तर इथं असे हे मण्यांचे आणि इथं मोती असलेलं वर्क असलेलं हे फ्लावर आहे त्याच्यामुळे एक वेगळा लुक येतो ह्या कुर्तीला किंवा टॉपला. तर ह्याचे जे स्लीव्ज आहेत ते 3/4 आहेत आणि मी हा बऱ्याच वेळेला घातलेला आहे. फक्त अशा ज्या कुर्तीज आहेत प्रिंटवाल्या कुर्तीज तर त्याला ब्रश लावायचा नाही. ब्रश लावलं की मग खूप लवकर त्याची जी डिझाईन आहे ती फेड होते, वरचा जो प्रिंट आहे तो जातो. तर बघू शकताय लेंथ किती मोठी आहे आणि डिपेंड ऑन ब्रँड चेंज झाले की साईजचे नंबर्स देखील चेंज होतात. तर हे काही लोकल शॉपमधूनच घेतलेले आहेत, असे खूप काही ब्रँडेड असे नाही आहेत. तर बऱ्याच वेळेला ब्रँडेड गोष्टीपेक्षा जे लोकल आपले शॉप्स असतात त्याच्यामध्ये देखील खूप छान अशा प्रकारचे कपडे मिळतात. तर हे मी सोलापूरमधून घेतलेलं आहे आणि जे मी निळा कलरचं दाखवलेलं आहे ते मी इथून घेतलेलं आहे. तर मी कुठून काय काय घेतलं आहे ते देखील तुम्हाला सांगते डिटेलमध्ये. यानंतर नेक्स्ट जी कुर्ती आहे तर ती आहे ही येल्लो कलरची आणि दुकानाच्या बाहेर ही हँग केली होती आणि मला खूप बघितल्यावरच खूप आवडली होती. खूप जास्त असं बटबटीत टिकल्या मिरर वर्क वगैरे असलेले मला असं इतकं जास्त असं भंप का आवडत नाही. तर असं सिम्पल सोबर कॉटनचं उन्हाळ्यासाठी खूप छान वाटत होतं त्यामुळे मग मी शॉपमध्ये गेले आणि बघितलं तर फॉर्च्युनेटली माझ्या साईजची अवेलेबल होती. तर ही देखील एकदम अशी लॉंग कुर्ती आहे, अनारकली कुर्ती. तर ह्याला देखील खाली असं झालरसारखं दिलेलं आहे आणि लेस लावलेली आहे. तर ह्याच्यावर देखील प्रिंट आहे. अगेन अजून एकदा सांगते की हे जास्त ह्याला ब्रश लावलं की मग हे जाणारच प्रिंट. आणि ह्याच्या साईडला देखील असे हे दोरी दिलेली आहे ॲडजस्टेबल. तुम्हाला कमरेला जर वेस्टला कमी जास्त करायचं असेल तर तुम्ही हे मागं रिबन बांधू शकता. आणि ह्याचे जे स्लीव्ज आहेत आणि नेक आहे ते मी दाखवते. तर ह्याचा साईज आहे L40 आणि नेक जो आहे तो राऊंड शेपमध्ये आहे आणि ह्याच्यावरती टिकल्या आणि फॉईल मिररचं वर्क दिलेलं आहे आणि एम्ब्रॉयडरी देखील आहे अशी चौकोनी आणि राऊंड नेक आहे. ह्याचे जे स्लीव्ज आहेत ते 3/4 आहेत आणि खाली झालरला कशी डिझाईन लावलेली आहे अगदी त्याच पद्धतीनं ह्याला हँड्सला इथं लावलेली आहे. आणि बघू शकता ह्याची लेंथ देखील खूप जास्त मोठी आणि घेरदार असा हा कुर्ती आहे. तर दाखवते मी असं हे करून म्हणजे समजेल. आणि अनारकली पॅटर्न म्हणजे असं हे जे आहे तुम्हाला हे पट्ट्याचं जर शिवलेलं दिसतं त्याच्यामुळंच एक व्यवस्थित घेर येत असतो अशा प्रकारच्या कुर्तीजना. खूप सिंपल आणि सोबर आहे. हे देखील मी सोलापूरमधूनच घेतलेलं आहे. सोलापूरमध्ये मी बेगमपेठ इथून हे घेतलेलं आहे. नेक्स्ट जो कुर्ती आहे तो हा ग्रे कलरचा आहे आणि मला हा कलर आणि ह्याचं जे डिटेलिंग आहे ते खूप जास्त आवडलं होतं. आणि असे खूप जास्त डार्क कलर घेण्यापेक्षा कधी कधी असे लाईट कलरनं खूप जास्त खुलून दिसतात अंगावर. तर तसाच विचार करून मग मी हा ग्रे कलरचा कुर्ता घेतलेला आहे. तर हा बघू शकता ह्याचा देखील घेर खूप मोठा आहे आणि अशा बुट्ट्याचे पूर्ण ऑल ओवर कुर्तीमध्ये अशी डिझाईन आहे. आणि ही देखील प्रिंटच आहे गोल्डन कलरची आणि ग्रेमध्ये गोल्डन एकदम असं सिम्पल डिसेंट आणि सोबर ह्या टॉपला लुक देत आहे. तर खाली अशी ह्याची डिझाईन आहे एकदम अशी बारीक, खाली बॉर्डर म्हणू शकता ह्याला. तर एकदम अशी बारीक फुलांची पानांची डिझाईन आहे आणि ह्याला सुद्धा असं ॲडजस्टेबल रिबन दिलेली आहे. ह्याला मी अजून एकदा देखील घातलेलं नाही आहे, जस्ट घेऊन असंच ठेवलेलं आहे. आणि घातल्यानंतर त्याचा देखील व्हिडिओ तुमच्यासोबत त्या लुक शेअर करतेच. तर ह्याचा नेक आणि स्लीव्ज बघूयात आता कसे आहेत ते. तर ह्याची साईज बघू शकता XL साईजमध्ये आहे
आणि नेक ह्याचा राऊंडच आहे आणि इथं सगळं असं जे झालरला खाली बॉर्डरला वर्क दिलेला आहे किंवा डिझाईन दिलेली आहे तशीच अगदी उभी अशी इथं याला डिझाईन दिलेली आहे अगदी बारीक अशी आणि इथं बटन्स दिलेले आहेत जे ओपन नाही होत जस्ट फॉर शो आणि ह्याचे जे स्लीव्ज आहेत ते 3/4 आहेत अगेन बॉर्डरला जशी खाली झालरला डिझाईन आहेत गळ्याला कशी आहे तशीच स्लीव्जला देखील दिलेली आहे आणि इतका असं डिसेंट आहे जर तुम्ही बीबा वगैरे अशा प्रकारचे जे ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट म्हणा किंवा ब्रँड्स म्हणा त्याच्यामध्ये जसे कुर्तीज असतात अगदी त्याच क्वालिटीचं हे आहे आणि दिसायला देखील एकदम असं भारी आणि सिम्पल आणि सोबर असं दिसतं आणि बघू शकताय क्वालिटी आणि हा कॉटनचा नाही आहे हा रेयॉनचा आहे. तर अशा कुर्तीजवर तुम्हाला सेपरेट असं काही लेगिन्स परचेस करायची गरज नाही. काळी पांढरी तुम्ही कॉमनली घेऊन ठेवायची जी सगळ्यावर चालून जाते. तर अशाच पद्धतीच्या माझ्याकडे दोनच लेगिन्स आहेत. मी लेगिन्स वापरत नव्हते, आत्ता रिसेंटली वापरायला सुरुवात केली आहे. तर माझ्याकडे लायराच्या आहेत दोन आणि साईज स्मॉल ही आहे स्मॉल साईजची आणि ही आहे ही देखील फ्री साईजची आहे. तर फ्री साईजची घेतलं तर तुम्ही कितीही जाड बारीक असाल तरी तुम्हाला ती साईज एकदम परफेक्टली फिट बसून जाते. आणि लायराच्या लेगिन्सची एक खासियत आहे की तुम्हाला खूप लाईट वेटेड असतात, खूप जास्त असं पायाला टाईट इरिटेटिंग असं ह्याचं क्लोथ अजिबात नाही आहे. एकदम असं सॉफ्ट मटेरियल आहे आणि एकदम कम्फर्टेबली तुम्ही कुठंही कसंही मूव करू शकता. तर अशा आहेत ह्या सगळ्या टॉपवरती दोन कॉमन लेगिन्स. तर असं आहे माझं कुर्तीचं कलेक्शन. तर आय होप आजचा हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल. आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन कीप वॉचिंग, टेक केअर, बाय बाय.